दिल्ली हायवे सारख्या पंजाबी रेस्टॉरंटमध्ये येऊन तुम्ही अशी लस्सी पिऊन जर तुम्हाला अशा मूच नाही आल्या तर तुम्ही लस्सी प्यायलीच नाही, हो की नाही? दिसलंय इतकी सुंदर अप्रतिम, म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे, अशी लस्सी प्यायल्यानंतर अत्यंत गोड आवडणाऱ्या संस्कृतीला आणखीन एक लस्सी प्यायचा मोह आवरत नाही आहे, म्हणून तिने आणखीन एक लस्सी प्यायला इकडे सुरुवात केली आहे. बॉटम्स अप चॅलेंज आम्ही खरं तर केलं, मला वाटलं तिला एक बस होईल, बट तिला इतकं गोड आवडतं की तिने आणखीन सुरू केली आहे. आणि म्हणूनच संस्कृतीला घेऊन आज मी आली आहे चर्चगेटमधल्या दिल्ली हायवे या रेस्टॉरंटमध्ये. पण दिस इज अमेझिंग, म्हणजे आपलं आत्ताचं डिस्कशन झालं की हे कसं जाणार, हे कधी जाणार, आणि मला तो ती टेस्ट लागल्यानंतर असं ट्रिगर होतं ना की ओ वाव, सो अमेझिंग. आणि आय एम व्हेरी हॅपी की तुम्हाला इथे परत बोलवलं. जसं मी आत्ता म्हटलं सुरुवातीला की स्वीट टूथ आहे तुला, म्हणजे तुझं गोड खाल्लं नाही तर तुझं डोकं फिरायला लागतं असं म्हणायला हरकत नाही, एवढं गोड आवडतं. हो हो, खूप गोड आवडतं. रॅदर म्हणजे मला, मी अख्खी माझी लाईफ गोड या पदार्थांवर जगायला तयार आहे, मला इतकं गोड आवडतं. म्हणजे एक वेळ मला असं होतं की तुला माहिती आहे मी कम्प्लीट बाकीच्या, म्हणजे आय एम सच अ फूडी, पण कधी कधी असं होतं की जेव्हा मी जर विचार करते की समजा कोणी मला अल्टिमेटम दिलं की हे नाहीतर हे गोड, आयुष्यभर गोड, खूप गोड. आतापर्यंत आपण जितके इंटरव्ह्यू केले त्याच्यातनं मला एकंदरीत अंदाज आला की तुला खायला खूप आवडतं, राईट? बट तरी सुद्धा तू तुझ्या स्वतःला इतकं छान मेंटेन ठेवलं आहेस, ते कसं, तो समतोल तुम्ही कसा राखता? मला खूप वेळा हा प्रश्न पडतो, म्हणजे प्रश्न विचारतात, कारण इंस्टाग्रामवर जर तुला माहिती आहे मी कितीही फोटोज टाकते फूडचे, कारण मला इतकं ते असं बघून काय म्हणतात एक एस्थेटिक प्लेजर मिळतो ना आपल्याला, तर ते तसं वाटतं. मला अतिशय कोणतीही क्विझिन खायला आवडते, म्हणजे असं माझं फेवरेट नाही आहे, पण मला असं वाटतं की समजा एक दिवस, आता आजचा दिवस मी खूप चीट करणार आहे, तर उद्याचा दिवस मी जरा कमी परत डाएटवर येते, मग खूप एक्सरसाइजेस, मग ते बर्न करायचं असतं, हे सगळे विचार आणि कॅल्क्युलेशन्स असतात. त्यामुळे मला एक कळलं, म्हणजे जोपर्यंत आपल्या बॉडी गोलपर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत जरा कंट्रोल करावं लागतं, बट त्याच्यानंतर मग जरा इकडे तिकडे चालतं. पण अगेन मी स्वतःला मारू नाही शकत खाण्यासाठी. जर असं मागे जायचं आहे, कसं होतं लॉकडाऊन आणि काय काय केलंस तू लॉकडाऊनमध्ये? कुकिंग केलंस? कुकिंग सोडून मी सगळं केलं. कुकिंग हा माझा इंटरेस्ट फॅक्टरच नाही, मी सगळ्यांना म्हणते की मी खाऊ शकते फक्त, मी बनवू नाही शकत, त्यामुळे मला खायला घालायचं असेल, टेस्ट कर असं म्हणायचं असेल तर आय एम देअर फॉर इट, बट आय कांट कुक. म्हणजे माझी मम्मी मगाशीच आय थिंक मला एक 2-3 दिवसांपूर्वीच ओरडत होती की अगं जोरा शिकलं पाहिजे. पण माझं, मी सांगते, लॉकडाऊन बऱ्याच गोष्टींमध्ये गेलं, म्हणजे एका पिरियडपर्यंत छान वाटलं की चला आपल्याला एक छान वेकेशन मिळाली आहे, हवी नाही हे ही वेगळी गोष्ट, पण आपल्याला मिळाली आहे. त्याच्यानंतर मग आता आपण काय करू शकतो, बरं या सगळ्यात हाही विचार डोक्यात होता की नाही, हा लॉकडाऊनमध्ये आपलं वजन वाढू शकतं, आपण खूप खातो आहे तर रेग्युलरली वर्कआउट हेही होतं, मग हळूहळू ते फेड होत गेलं. त्याच्यानंतर मग असं वाटलं आपल्याला काय येऊ शकतं अजून, सो मला, मी त्या दरम्यान पेंटिंग केलं मध्यंतरी, तुला माहिती आहे, सो ते एक झालं, तर ती एक चांगली गोष्ट होती. स्केचिंग आपल्याला येतं हे माहिती नव्हतं, तर ते कुठेतरी एक्सप्लोअर झालं. नंतर तो व्यायामाचा पण हे निघून गेला की नाही बास, मला नाही करायचा व्यायाम, आणि एका पॉईंटला असा ॲटिट्यूड झाला की एक मिनिट, ही वेकेशन कधी परत मिळणार आहे आपल्याला, त्यामुळे जर वजन वाढवायचं असेल, खाऊन घ्यायचं असेल, तर ती आत्ताच वेळ आहे. सो ऑफकोर्स आय वॉज मिसिंग वर्क, म्हणजे तुला रादर माहिती आहे की मला बिझी राहायला इतकं आवडतं, आणि त्याचं वर्कहॉलिक, पण ते मग हळूहळू त्याचं जरा उणीव भासायला लागली की आपलं काम पाहिजे, आता काम करायचं आहे. तर आपली आज खूप सारं खायची अशी फूड डेट आहे, कारण तू कमी चीट डे करतेस. हो यार, आणि आजचा चीट डे आहे तर तू पुरेपूर उपयोग कर, म्हणून आज बऱ्यापैकी तुझं सगळं आवडतं जेवण आज इथे ऑर्डर करतोय आपण. सो बघूयात का दिल्ली हायवेमध्ये आज आपल्याला काय काय मिळतं आणि खूप काय काय आहे. ॲब्सोल्युटली दिल्ली तिथेच खूप काय काय आहे.
तर मग कर, सुरू कर. ओके मला ते कलर्स बघूनच इतका आनंद होत. भात आवडतो ना खूप, तू प्रचंड राईस. खूप भात आवडतो. मी रॅदर एका विशिष्ट डाएटपर्यंत मी चपाती, मला माहितीच नव्हती चपाती काय, आणि आत्तासुद्धा समसे की चपातीपेक्षा राईस इज प्रेफरेबल इवन इफ यू आर ऑन अ डाएट. मला तर कारणच लागतं भात खायला, म्हणजे मी मम्मीने मासे विसे केले घरी की मी कंट्रोलच करू शकत नाही. आपण जसं बोलतो तसं मला असं जाणवतं की माझा ट्रेनर किती ओरडणार आहे मला, कारण इथे सगळे सिक्रेट्स बाहेर येतात. पण मला राईस प्रचंड आवडतो, एस्पेशली इंद्रायणी. आणि मग त्याच्यावर इंद्रायणीबरोबर काही चांगलं लागतं असं. पण मला खूप खूप राईस आवडतं. पण मग इतकी तू फूडी असताना आणि किंवा भात खायला इतकं आवडत असताना डाएटमधलं ती कन्सिस्टन्सी असते तुझी, ती तू कशी मेंटेन ठेवतेस? किंवा एका लेवलला कधी असं होतं का बास यार आता ह्याच्यापेक्षा जास्त मी नाही करू शकत असं होतं? खरंच होतं, कारण ते एक इतकं कॉन्फ्लिक्ट आहे की खाण्यावर असलेलं प्रेम आणि फिटनेसची आवड जी आत्ता खूप स्ट्रॉंगली लागलेली आहे टचवूड. आणि असं म्हणजे मीच इतकी कॉन्ट्रडिक्टरी वागते कधी कधी की मला समजा तू अशी थाळी आणली की मला कंट्रोल होत नाही आणि मी वाटेल ते खायला लागते. कट टू जेव्हा मला असं जाणवतं आरशात बघितल्यावर जरा थोडंसं दिसतंय की मी लगेच कट डाऊन करायला सुरुवात करते. मग ते इथे ठरवलेलं असतं की आज मला इतकं खायचं आहे, मला हा दिवस चीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आत्ता मी मागच्या आठवड्यात एका शूटला गेले होते आणि मी बाहेर होते, तिथे मी सगळं खाल्लं. मी आल्यावर असं ठरवलं, सॅटर्डे संडे वीकेंड होता आणि मी असं ठरवलं की दोन दिवस वाटेल ते चीट करूया. त्यामुळे दोन दिवसात मी पिझ्झाज बर्गर सगळं खाल्लं आणि मग मंडेपासून परत आपल्या डाएटला. सो आय थिंक इट्स द वर्कआउट आणि कॉम्बिनेशन, म्हणजे तुम्ही कंपन्सेट केलं पाहिजे बट खाण्यावर कंट्रोल नाही होत. अजिबात होत आहे, म्हणजे गोडवर तर नाहीच नाही. देर हॅव बीन, म्हणजे खूप जणांना हे माहिती आहे की जेव्हा डेझर्ट्स येतात असे तेव्हा प्रत्येक वेळी असं झालेलं की मी एक बाईट घेतल्यानंतर मला असं रडू वगैरे आलेलं आहे की हे इतकं छान कसं कोण करतं, म्हणजे कोण बनवत आहे, म्हणजे गॉड ब्लेस यू, हे म्हणजे याच्यासाठी जगते मी लिटरली. सो कितीतरी माझे फ्रेंड्स माझी नक्कल करतात की एक्झॅक्टली आवडलं आहे नाही आवडलं आहे तुझं एक्सप्रेशन्स काय आहेत वगैरे, पण कितीतरी वेळा असं झालं की आय विल जस्ट गो टू अ प्लेस फॉर अ डेझर्ट की इथलं हे डेझर्ट कमाल आहे तर ते खाण्यासाठी बरोबर त्याच्यातल्या कॅलरीज. पण मग हे सगळं असताना सुद्धा ते शुगर फ्रीचे पाऊचेस असतात किंवा ते मिल्क पावडरचे पाऊच असतात ते सुद्धा सगळे तू असे उघडून उघडून खातेस, हे कितपत खरं आहे? ते तुला कोणी सांगितलंय? ओके, मला ती मिल्क पावडर खूप आवडते यार. सो जेव्हा जेव्हा ऑब्व्हियसली माझ्या घरी काय स्टॉक्ड नाही येते नाही तर मी खरंच खात बसेन, पण जेव्हा असं फॉर एक्झाम्पल असं वेकेशनला वगैरे गेलं तर तिथे त्या हॉटेलमध्ये ट्रीज असतात राईट, मग ती दिसते अशी आणि मग ती उघडायची आणि खायची, मला खूप आवडते. त्याची ती टेस्ट आहे ना ती अशी खूप छान लागते त्यामुळे मला ते आवडतं. गोड मला सगळं आवडतं, म्हणजे काही ओके तो किस्सा. लहानपणी आपल्याकडे जार्समध्ये रसगुल्ले यायचे ना ते, म्हणजे आताही येतात कदाचित आणि कॅन्समध्ये, पण तेव्हा तो जार मला खूप चांगला आठवतो. सो त्या जारमध्ये दोन रसगुल्ले होते आणि ते माझेच होते ऑब्व्हियसली, माझ्या वाट्याचे रसगुल्ले होते आणि ते मी खाल्ले तर आता त्याच्याने पोट नाही भरलं ना, म्हणजे असं होतं की आता ट्रिगर झाली आपण असं बंद केलं पोटाला की लहान होते मी ते दोन रसगुल्ले खाल्ले आणि मग आता पाहिजे म्हणून मी तो पाक प्यायला होता. एक्झॅक्टली हीच रिॲक्शन असते सगळ्यांची जवळपास, म्हणजे काही जणांना ज्यांना खरंच गोड आवडतो सुद्धा ते रिॲक्शन देतात की हे अघोरी आहे, हे अतिशय फार गोड असतो पाक. खूप इतकं मला गोड आवडतं हा मुद्दा सांगण्याचा, मला प्रचंड गोड आवडतं आणि आय थिंक इट्स हेरिडिटरी, कारण माझ्या बाबांना खूप गोड आवडतं, पप्पांना प्रचंड गोड आवडतं आणि इनफॅक्ट सेम थिंग्स ऑल्सो, त्यांचा शिरा प्रचंड लाडका आहे. सो आमच्याकडे असं असतं की मला आणि त्यांना सवय आहे घरी की काही खाल्लं की गोड काय खायला. सो मी ना जेव्हा मी डाएटवर गेले होते प्रॉपर हार्डकोर तर तेव्हा मी इतके ऑप्शन्स शोधून ठेवले होते बाहेर की डाएटवर असताना काय गोड खावं. एक्झॅक्टली, कीटो चॉकलेट्स, कीटो कुकीज. सो म्हणजे आपल्याला गिल्ट पण नाही आलं पाहिजे पण ते गोडचं
बरं हे टेस्ट अतिशय वाईटच असते त्यांची, ते गोड नसतंच अर्थात सगळ्यांना माहिती आहे ते किटूचे फारसं काही त्याला काही नसतंच, ते म्हणतात आम्ही खूप साखर तर काही साखर नसते त्यात. सो असे मी खूप ऑप्शन्स अजूनही माझ्या घरी असतातच, मी असे ॲमेझॉनवर सतत अशी बघतच असते की काय आता हे अच्छा मी किटो क्रॅकर्स खाऊ शकते. गिल्टी प्लेजर काय कितीतरी गोष्टी दर्शना, गिल्टी प्लेजर कॅन बी ॲब्सोल्युटली एनिथिंग. म्हणजे असं नाही आहे की मी हे म्हणजे माझं गिल्टी प्लेजर आहे. एक दिवस बाहेर जायचं आणि जे दिसेल ते वाटेल ते हवं ते खायचं आणि मग तसं गिल्ट नाही घ्यायचं, कारण का इथे ठरवलेलं की आज आपण खाणार होतो ना. हो. सो फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण नॉनव्हेज फूड कदाचित खायला जातो तर तेव्हा तर मटण आहे तर भाकरी पाहिजे ना, किंवा इंद्रायणी भात पाहिजेच ना, किंवा अळणी फिश आहे तर मग भात पाहिजे पाहिजेच ना, मग तर हे कसं कंट्रोल करायचं. म्हणून ते सगळं खायचं. सो गोडमध्ये काय आहे तिकडे, अच्छा गुलाबजाम आहे नको, मग गुलाबजाम नको आपण काहीतरी वेगळं बघूया. मग त्या गोडसाठी सर्च असते जेव्हा मी असते कुणाबरोबर, तेव्हा आता गोडसाठी आपल्याला हे हे ऑप्शन आहेत तर मग कुठे जायचं काय खायचं आहे वगैरे. सो सगळ्यांना ना जनरली माझ्या फ्रेंड्सना सगळ्यांना माहिती आहे की हे जी काय बॉडी टाईप आहे माझी आणि जोपर्यंत मी आली आहे दॅट इज लाईक अ टास्क. पण तू आत्ता एवढं गोड पदार्थांबद्दल सांगतेस आणि फूडी असल्यामुळे तू बाहेर तर जातेस खायला, पण एवढ्या सगळ्या पदार्थांमध्ये तुझा सगळ्यात आवडता असा कुठला पदार्थ आहे जो खूप आवडतो आणि जो रात्री 12 वाजता दिला तरी खाऊ शकतेस, 1 दिला तरी खाऊ शकतेस, असा कोणता आहे? आईस्क्रीम कोणतीही केव्हाही कोणत्या, मी रादर केलेलं आहे. 2-3 वाजता जेव्हा झोप येत नसते तेव्हा फ्रीजमध्ये जाऊन ते ऑलरेडी अशी भूक लागायला लागते की आता काय काय, म्हणून मी आईस्क्रीमचे डबेच्या डबे घेऊन खाल्ले. आईस्क्रीम इज वन थिंग, चॉकलेट इज वन थिंग आणि कॉफी. हो कॉफी तर आय थिंक एक आर्टिस्ट फेवरेट आर्टिस्ट स्टेपल आहे कॉफी तर, म्हणजे बट कॉफी ऑल्सो मला वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आवडते. मी म्हटलं ना त्याचा सगळ्याचा रिसर्च करून घेतलेला आहे मी की हे कॉफीचं हे छान आहे किंवा ते छान आहे. इनफॅक्ट एका माझ्या ट्रेनरला विचारून सुद्धा की म्हणलं मला गोड कंट्रोल होत नाही तर मला एक सांग ना, म्हणजे मी कधी डिश करते तर ती स्वतःची स्वतः घरी करून ती ठेवली होती शूटच्या दरम्यान की आपण कुणीतरी काहीतरी आणतं शूटच्या वेळेस. फॉर एक्झाम्पल आत्ता जी फिल्म केली त्याच्यामध्ये आनंदात आहेत आनंद इंगळे, तर त्यांनी एक दिवस असे मॉन्जिनीजमध्ये जाऊन काय त्यांना वाटलं पेस्ट्रीजच आणल्या होत्या आणि असे बोलवून बोलवून अगं खा तू बस समोर खा, आणि मला आनंदात म्हणजे मला खायचं ऑब्व्हियसली पण माझं डाएट नाही विचार केला मग खाल्लं. सो हे असं होतं तर ते मोह असतात त्या त्या क्षणाचे. सो जेव्हा मी किटोवर गेले होते तर तेव्हा किटो इज नो कार्ब्स ऑब्व्हियसली तुला माहिती आहे, तर त्यामुळे भाताचा वासही लागू द्यायचा नसतो तेव्हा. आणि माझ्यामध्ये किटोला ती जी बॉडी किंवा ते वेट लॉस होण्यासाठी बराच वेळ गेला, लाईक ॲटलीस्ट 2 मंथ्स ज्याच्यामध्ये विजिबली फरक कळायला लागला की आता हळूहळू हळूहळू. आणि तोपर्यंत इच्छाही होत नव्हती भात खाण्याची, कारण का अगेन गोल ओरिएंटेड मनात ठरवलं होतं हे असं करायचं. 2-3 महिने आणि आय थिंक मग कुठल्या तरी डिनरला बाहेर गेले कोणा बरोबर तरी आणि तिथे असं झालं आज खाऊयात, आता बारीक झालो आहे आपण तर आज खाऊयात, आणि तिथे मी पहिल्यांदा भात खाल्ला. तर तेव्हा असं भात आहे पण अगेन असं मला म्हणजे सांगायचा मुद्दा हा की मला असं वाटलं की त्याचं काही हे वाटलंही नाही, कारण तुम्ही इतकं ठरवलेलं असतं की आपल्याला हे करायचं म्हणजे करायचं, त्यामुळे भात खाल्ल्यावर ओके ओके खाल्ला खाल्ला भात इट्स ओके छान आहे म्हणजे त्यात काय. सो आय थिंक 2-3 महिन्यानंतर तो भात खाल्ला होता आणि आय थिंक पहिल्यांदा मी असं केलं होतं आयुष्यात, लाईक मी भाताशिवाय जगूच शकत नाही. येस, पण या भाताच्याच नोटवर एक दुसरं सरप्राईज आहे तुझ्यासाठी, म्हणजे दिल्ली हायवेची थाळी. संस्कृती तुझा चेहरा खुलला ग अचानक, अचानक हिचा चेहरा खुलला बघा, म्हणजे थाळी आली आहे आमची इकडची आणि तिचा चेहरा तुम्ही आत्ता बघा, जरा मगासपेक्षा वेगळा दिसतोय का तुम्हाला? गॉड, हे बघा मला असं वाटतं ना आयुष्यात फक्त खाणं आहे आणि सगळं या खाण्यासाठी होतं, त्यामुळे ते छान आणि ते इतकं छान दिसतंय, म्हणजे ते आल्याला जेव्हा त्यांनी असं ठेवलं तेव्हा मला असं वाव हेच आयुष्य आहे एक्झॅक्टली, आणि मला जरी सगळं नाही गेलं तरी मला खायचं आहे. सो या छान दिसतंय, करूयात आपण सुरुवात.
आईने बनवलेलं काय तुला सगळ्यात जास्त आवडतं? मासे. ती उत्तम मासे करते आणि मला आवडतात. रादर कधी कधी असं होतं ना की सो मला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात, तर त्यामुळे मला घरी खाण्याचा कल थोडा कमी असतो की नको किंवा बाहेरचं आज आपण डाएटच्या नावाखाली मी हे मागवते टाईप्स हे असं मी खूप करते. पण जेव्हा ती म्हणते की मी मासे करणार आहे, मग तेव्हा नाही, मग तिचे तिने केलेले मासे. बाबांनी कधी काही केलंय किंवा समर्थनी? कुणीही नाही, फक्त मम्मी आणि बिचारी फक्त मम्मी. तुला असं कधी वाटतं का की आपणही किचनमध्ये जावं आणि अशा पदार्थांपैकी काहीतरी ट्राय करावं? अजिबात नाही. म्हणजे बेसिक इंटरेस्ट नसायला हवा का की कुकिंगमध्ये, की मला हे बघून हे सगळं मान्य आहे, पण मला खाण्यात जितका रस आहे ना तो बनवण्यात नाही आहे. कदाचित तिथे माझा पेशन्स थोडा कमी पडायला लागतो. म्हणजे तू असं म्हणशील की अगं पेंटिंग करतेस तू आणि तिथे कुठे म्हणजे पेशन्सचं काय बोलतेस वगैरे वगैरे, पण अगेन मी मम्मीला असं नेहमी खूप चिडवते की जेव्हा ती मला असं म्हणते की खरंच म्हणजे काहीतरी शिकता आलं पाहिजे स्वतः पुरतं तरी, तर मी तिला असं नेहमी म्हणते युअर गर्ल इज जस्ट अन आर्टिस्ट इन ऑल द एस्पेक्ट्स. की तासन तास मी त्या पेंटिंगमध्ये म्हणजे सकाळची संध्याकाळ होईल आणि मला लक्षात येणार नाही, पण ते कुकिंगमध्ये जरा तिने मला हे मिक्स कर ग जरा असं जरी सांगितलं तरी मला असं हे किती करायचं. पण मग तू असं कधी ट्रॅव्हल केलं आहेस का फक्त खाण्यासाठी? मी ना भोरला आम्ही जस्ट आत्ता गेलो होतो, मी माझी बहीण आणि तिची फॅमिली. सो आम्ही भाटघर डॅमच्या इथे होतो आणि कुणीतरी असं झालं की आता जेवायला कुठे जायचं जेवायला कुठे जायचं. सो तिचा जो हस्बंड आहे निखिल, तर त्याला कुणीतरी फोन केला की त्यांनी विचारलं की कुठे काय इथे आहे, तर कुठेतरी आत 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 भोरच्या असं कुठेतरी खूप आयसोलेटेड एक हॉटेल आहे, त्यांनी असं वरती थोडंसं केलं आहे. सो वेन यू सिट इन द हॉटेल तेव्हा तो असा सीनिक व्ह्यू मिळतो, कारण उंचीवर असता ना तुम्ही. आणि त्या हॉटेलमध्ये खाल्लेलं मी मटण चुलीवरचं, मी तुला खोटं नाही सांगत आहे, मी त्याच्यानंतर तेव्हापासून मागे लागली आहे त्याच्या की हे परत खाण्यासाठी तिकडे गेलं पाहिजे, परत खाण्यासाठी तिकडे. तो मी वी आय एम ऑलवेज ऑन द सर्च की इकडनं कोणी सांगितलं की हे चांगलं आहे, यू हॅव टू इट. ओके चला. नेहाताईने कधी काय केलंय का? नेहाताई म्हणजे नेहा पेंडसे, संस्कृतीची बेस्ट फ्रेंड आहे ती. ती बनवते छान जेवण? सॉरी नेहाताई, तिच्या हातचं मी बनवलेलं कधी खाल्लेलं नाही आहे, पण अगेन शी इज वन ऑफ माय फ्रेंड जी डाएट. ओ हा, ती खूपच फिट आहे, भयंकर फिट आहे ती. ती त्याच्या व्यतिरिक्त जात नाही, ती खाते कधी कधी, अर्थात आय थिंक शी लाईक्स फूड, पण ती इतकी डेडिकेटेड आहे आणि आय लव्ह दॅट अबाउट हर. म्हणजे तिचा जो कंट्रोल आहे सगळ्या गोष्टींवरचा, इव्हन चॉकलेट सुद्धा तिला माहिती आहे की बस इत नाही. सो ती ते करत असते आणि इनफॅक्ट आम्ही जेव्हा भेटतो आणि मी जेव्हा घरी असते किंवा आम्ही बाहेर असतो तेव्हा ती काय खायगी असं करून ती स्वतःच ठरवलेलं असतं. जेव्हा मी बघते आणि मी अशी काही अनहेल्दी चॉईस करते ना, तर तिचं असं होतं की ये ओके करा ऑर्डर करा. सो तिला ते सो शी इज ऑल्सो वन ऑफ द रिझन हुज इन्स्पायर्ड मी की हे इतकं छान पेटवायचं किंवा इतकं छान हे खायचं. पण एखाद्या हॉटेलमधली अशी एखादी रेसिपी असते किंवा डिश असते जी आपल्याला नेहमी आवडते आणि आपण म्हणजे क्रेविंग होतं की अरे मला लक्कीची बिर्याणी खायची आहे किंवा मग मला कबाब खायचे आहेत असं आपल्याला क्रेव होतं, तसं तुझं कोणतं आहे का रेस्टॉरंट आणि तिकडचा पदार्थ जे तुला क्रेविंग होतं ते खायचं? असे माझे असंख्य ते लक्षात नसतील. हो ना, म्हणजे मला असं होतं की याच्यावरचं हे किंवा अचानक असं वाटतं आत्ता की नाही यार मला हे आत्ता हे आत्ता हवं आहे. सो पुण्यामध्ये लव तसीर नावाची एक जागा आहे आणि त्यांचे दोन गोष्टी अतिशय उत्तम आहेत. एक म्हणजे त्यांचा न्यूयॉर्क चीज केक आणि दुसरा पॅनकोटा. सो एकदा मी माझ्या फ्रेंडला घेऊन गेले होते आणि तिने हे ऑर्डर केलं, तिने न्यूयॉर्क चीज केक चालेल. मी म्हटलं नाही पॅनाकोटा ट्राय कर, कारण कॉफी पॅनाकोटा सो तो ट्राय कर कारण तो अमेझिंग आहे. तर ती म्हणे मला आवडत नाही खरं पण ठीक आहे. तर मी म्हटलं मी मागवते, मी खाईन, नाही आवडला तर तू चीज केक मागव. आणि ते आलं, त्याच्यानंतर ती आपली चीज केकचा एक स्लाइस आला. मी म्हटली ट्राय तर कर हे, तिने ते खाल्लं, ती तेच खात बसली, तो चीज केक मला संपावा लागला. सो ह्या दोन गोष्टी आहेत विच आर अमेझिंग, पण अगेन ते म्हणलं सुद्धा मला
क्रेविंग कधी कधी असं तर काल मला याचं क्रेविंग झालं की मला बनमस्का खायचा होता. ओके, सो गुड लक आहे पुण्यात खूप फेमस किंवा कॅम्पमध्ये बऱ्याच ठिकाण आहेत जिथे बनमस्का मिळतो. सो मला कोणत्याही क्षणाला काहीही वाटू शकतं, खायची इच्छा होते काहीही. रात्री 12-1 वाजता म्हणजे डोहाळे लागल्यासारखं मला पिझ्झा पाहिजे आत्ता, किंवा कुणीतरी याचा पटकन. आपण आता ती लस्सी प्यायली तेव्हा मी म्हणलं तुला की पुण्यात अगं सेम अशी लस्सी मिळते. सो ते असं होतं की नाही आता मला ती लस्सी प्यायची आहे. सो हे असं टेम्पटेशन सतत होत असतं. ओके, सो एक पुण्याची आणि एक मुंबईची व्यक्ती इथे बसली आहे तर हा प्रश्न मला विचारावाच लागेल इकडे. ते म्हणजे पुणे आणि मुंबई या दोन शहरांपैकी तुम्हाला कोणत्या शहरातले पदार्थ जास्त खायला आवडतात? नाही यार, मला असं वाटतं की दोन्हीकडे उत्तम उत्तम त्या त्या ठिकाणच्या गोष्टी अमेझिंग मिळतात. मुंबईला मी आत्ता हल्ली या 3-4 वर्षात जास्त फिरायला लागले. तोपर्यंत मला मुंबई कळतच नव्हती कारण रस्त्यांच्या बाबतीत जरा 19-20. पण जेव्हा खाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या की बँड्राचं हे छान आहे, किंवा लोकांनी सांगितलं तो हजी अलीचं हे प्यायला पाहिजे सर तू ते फालुदा. एक्झॅक्टली. आणि मग जेव्हा हे कळायला लागलं मग इकडून तिकडे फक्त मी फिरतच होते. सो असं नाही आहे, खाणं कोणत्याही शहरातलं हे उत्तमच आहे. फॉर एक्झाम्पल कोल्हापूरचं मटण. सो कम्पॅरिझनच होऊ शकत नाही. पण तू इतका तुझ्या फ्रेंड्स लोकांसोबत वगैरे बाहेर फिरायला जात असतेस, संस्कृतीसाठी परफेक्ट डेटची डेफिनेशन काय आणि तुझ्यासाठी कधी अशी फूड डेट कोणी प्लॅन केली आहे का आत्तापर्यंत? आता याचं उत्तर मलाही खरंच माहीत नाही आहे, आत्ता मिळणार आहे. नाही माहिती मला, नाही सांगितलंस तू कधी. थँकफुली सगळे म्हणजे जे फ्रेंड्स आहेत ना ते तसे फूडी आहेत, दे वॉन्ट टू ट्राय न्यू थिंग्स, किंवा इकडचं हे चांगलं हे खायला जाऊयात वॉट एव्हर. एक थोडीशी नेहाताई किंवा असं सोडलं तर तिला जरा नाही यार इथं डायट फूड नाही मिळता, उसके पास मग ग्लुटेन फ्री ब्रेड नाही आहे, तर ती तशी आहे तर त्यामुळे तिच्यानुसार आम्हाला जावं लागतं. पण माझे बरेचसे फ्रेंड्स आले आहे की इथे. सो मला ना इज परफेक्ट डेट नाही मला माहिती, बट परफेक्ट डेट कुड बी पिझ्झा ऑर्डर करून घरी नेटफ्लिक्स बघणंसुद्धा असू शकते माझ्यासाठी. इतकी म्हणजे लो मेंटेनन्स त्या बाबतीत, फक्त खाणं छान आणि उत्तम आणि कंपनी छान हवी आणि उत्तम काहीतरी लाव. आय लव्ह टू वॉच फिल्म्स, आय लव्ह इट. म्हणजे मी दिवस रात्र फक्त फिल्म्स बघत असते तर त्यामुळे मला ते खूप आवडतं. आणि इट नॉट जस्ट फिल्म्स, काहीही बघायला राहतं. सो ते अदरवाईज खूपच चांगली प्लॅन करायची असेल तर मे बी सी साईड, नॉट नेसेसरली कॅन्डल लाईट, पण गुड फूड, काय म्हणतात त्याला, सराउंडेड बाय नेचर. अशी एक ओपन डेट म्हणजे ओपन एअर डेट. अगदीच, म्हणजे रेस्टॉरंटपेक्षा असं सी साईड वगैरे किंवा असं कुठेतरी मध्ये बसलोय झाडाखाली चालेल पळेल, खाणं छान पाहिजे आणि कंपनी. पण तू तुझ्या खाण्याबद्दल सांगतेस, डाएटबद्दल सांगतेस, पण या सगळ्यामध्ये तुझं वर्कआउटला सुद्धा तू खूप महत्त्व देतेस. म्हणजे तू न चुकता झुंबा करतेस आणि तुला असं झुंबा नाही केला तुला इरिटेट होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तू डिनर वगैरे स्किप करतेस जस्ट झुंबासाठी वगैरे, हे करेक्ट आहे? ती म्हणाल ही का मला सरप्राईजेस देते, तुला कुठून कळतात या गोष्टी? ओ फ्रीक, कुणाला फोन लावलाय तू? कोणालाच नाही, तू सगळ्यांना विचार आपल्याला. कसं म्हणजे मग ते इतकं तू कसं मॅनेज करतेस रोज झुंबाला जाणं किंवा मग नाही केला की इरिटेट होणं? मला खरंच खूप इरिटेट होता. म्हणजे काय आहे कदाचित ते मेंटली आहे की आपला हा 1.5 तासाचा वर्कआउट झाला आहे, म्हणजे आपण या कॅलरीज बर्न केल्यात, हे एक मनाला असलेलं सॅटिस्फॅक्शन आहे की आय हॅव डन माय कोटा ऑफ माय फिटनेस टुडे. तो नाही झाला की असं होतं मग माझी इच्छाच मरते. म्हणजे असं होतं की बरं असं नाही आहे, बऱ्याचदा मग असं होतं की मी असं खूप स्वतःला मोटिवेट करून नाही, घरी आपण करूयात ना वर्कआउट, आपण घरी काही परफॉर्मन्सेस आहेत त्या ते करूयात. आता सध्या मी गोईंग बॅक टू द रूट्स भरतनाट्यम पुन्हा एकदा प्रॅक्टिस करायला लागली आहे. सो हे सगळं करूयात ना, हे त्यांनी पण सॉलिड, म्हणजे तुम्ही पर्सपायर होता तुमचं, म्हणजे कार्डिओ वर्कआउट होतो, पण मला झुंबाची जी एनर्जी आहे, तर ट्रेनर जिथे मी ट्रेन करते पुण्यात, सो ती क्लासची वाईब असते, द एनर्जी इज हाय, तो कॉम्बिनेशन वर्कआउट घेतो, सो ती मजा वेगळी आहे. सो मला ते खूप आवडतं आणि ते स्किप झालं मग मला असं वाईट वाटायला लागतं. म्हणजे जेव्हा तो म्हणतो की आज क्लास नाही आहे तर मला असं क्लास नाही आहे का, कित्येक वेळा मी
झुंबा आहे आज रात्री माझा 8 वाजता असतो, तर तो 8 वाजता आहे म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी वगैरे गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, पण मी झुंबा स्किप करत नाही. फॉर एक्झाम्पल आत्ता माझ्या एका फ्रेंडला मला भेटायचं होतं आणि आय थिंक तो कुठून तरी येणार होता फ्लाईट घेऊन का असं काहीतरी, तो म्हणाला की मी फ्लाईट घेऊन कदाचित 7:30-8 पोचेन. म्हणलं आय एम सॉरी पण तुला वाट बघावी लागेल. मग तो म्हणाला कशासाठी, झुंबा अच्छा तो ओके म्हणाला दी ओके ओके ठीक आहे कर मी थांबतो हॉटेलवर. थोड्या वेळेने म्हणाला स्किप कर ना आजच्या दिवस, म्हणलं नाही, म्हणलं 15 मिनिटं लवकर निघेन मी तिकडनं, स्ट्रेचिंग नाही करणार कदाचित. संस्कृती भात कसा आहे, कारण अगदीच सगळीकडचं लक्ष हटवून फक्त भातावर लक्ष केंद्रित केलंयस तू. खूप छान आहे भात, त्याचा तो सुगंध खूप छान येतोय आणि विथ द कॉम्बिनेशन पनीरची भाजी आणि ही अमेझिंग अमेझिंग. डिस्टर्ब करू की नको काही नाही आहे, पण मला असं वाटतं ही बिर्याणी जास्त आहे, नॉट जस्ट बिर्याणी. ते एकदा तोंडाला लागला ना भात की तो सोडवत नाही ना. करेक्ट बोललीस तू, म्हणजे जसं चिडवल्यासारखं होतं आणि मग उप्स झालं तो आता पूर्ण खायचा. येस, पण खूप गप्पा मारल्या मी तुझ्याशी. एक छोटासा गेम आपण खेळूया, छोटासा अगदीच छोटा आहे. काय याच्यात का गेम? तर त्या गेमचं नाव आहे गेस द फूड, असं त्या इमोजी त्या गेमचं नाव आहे. मी तुला काही इमोजीज आता दाखवीन, त्या दोन इमोजीजमधनं एक पदार्थ बनतो. ओके, तर तुला तो गेस करायचा आहे. ऑलरेडी फेल्ड मी आता. हां ठीक आहे ठीक आहे, सुरू करूया. अगं अगदीच सोपं आहे, ठीक आहे. ओ हे काय आहे, कोणता पदार्थ निघतो यातनं? हा काय तुला, हा त्याला काय म्हणणार? इंग्लिश मध्येच बोल. डॉग. हा तू टेन्शन नको घेऊ सगळं, तिला टेन्शन आलं. काय? हॉट डॉग. हॉट डॉग बरोबर. तिला तिला टेन्शन आलं काय, हे काय होतं? एक सेकंड एक सेकंड, मी मराठीत घाम कुत्र घाम कुत्र असं काही कुंटा असं झालं, तू इंग्लिश मध्ये म्हणली. नॉट माय फॉल्ट. ओके, नाव सगळे इंग्लिश मध्ये सांगायचे तुला, ठीक आहे. ओके पुढचं. हा अगदी सोपं. मिल्कशेक. ऍपल, वॉटरमेलन, ग्रेप्स, ऑरेंज, फ्रूट पंच. वा ग्रेट, हे ओळखलं तर तुला माझ्याकडनं आणखीन एक लस्सी गिफ्ट आहे. बनाना आणि इट्स हार्ट ब्रेक. याला तू काय म्हणशील, हार्ट ब्रेकला तू काय म्हणशील? हार्ट ब्रेक होतो तेव्हा दोन जण काय होतात? हे बरोबर ओळखलं तर तुला आणखीन एक लस्सी मिळणार आहे. मला वेळ हवा आहे. एक सेकंड. बनाना आणि डान्स मध्ये पण हा एक प्रकार आहे ऍक्च्युली. ब्रेक डान्स नाही, शी 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 प्रकार नाही येतो, एक स्टेप म्हणता येईल त्याला, जो शब्द इथे येईल तो. बनाना व्हॉट? बनाना इज करेक्ट, राईट. संस्कृतीला 100 मार्काचा पेपर दिलास, तिचे एक्सप्रेशन्स सादर. तू इतकं वेळ मला फुडी फुडी म्हणलंय, जरा तरी ओळखता आलं पाहिजे यार, म्हणजे लोक म्हणतील की उगाच. पास. 10 सेकंड्स. ओ नो 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 नो. 9 8 7 6 5 4. नाही टाइमर नव्हतं याला. दिस इज नॉट 1. पास. बनाना स्प्लिट. शिट. स्प्लिट मी तुला तेच म्हणलं ना, डान्स मध्ये पण आहे एक स्टेप आहे ती स्प्लिट. वाव दर्शना, मी हार्ट ब्रेक मी ब्रेक डान्स वगैरे. मी तुला काय म्हटलं की हार्ट ब्रेक झाल्यानंतर दोन जण काय होतात? स्प्लिट होतात ना. मून पाय. हा मून पाय. ओ हे तर अगदी सोपं आहे. पहिलं इंग्लिश, दुसरं मराठी.
फायर पान या पेन आणि ॲपल. हा 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 पायनॅपल. हा पायनॅपलचा इमोजी नाही आहे का आपल्याकडे? पण मग ते ओळखणार कस? पायनॅपल इज नॉट अ डिश. चेरी. चेरीचा इमोजी आपल्याकडे सिरियसली एवढंच तरी सुद्धा. ओके संस्कृती वेल डन. एक सोडून तुला सगळे ओळखता आले. बनाना स्प्लिट तर तेही ओळखता आलं असतं, पण जर तिला आणखीन काहीतरी हिंट दिली असती तर राईट. मी ब्रेकडाऊन्सपर्यंत गेले म्हणजे. मीच विचार करत होत नाही, मी दोनदा बघितलं रे, मी काही चुकीचं नाही टाकलं ना याच्यामध्ये असं का बोलते. येस पण खरंच खूप मजा आली मला तुझ्याशी गप्पा मारून, आणि हे एवढं सगळं आपल्याला संपवायचं आहे तर मी संपवतेच. सो आपण थांबूया तिकडे आणि तूट पडूया का? ॲब्सोल्युटली. मला खूप मजा आली आणि इट्स ऑलवेज अ प्लेजर की तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू करायला खूप मजा येते ऑब्व्हियसली. आणि ये मला खूप आवडलं तुम्हाला या सेगमेंटला बोलवलं. येस सो आपण थांबूया आणि आता चीट डे कंटिन्यू करूयात आपला. चलो कॅरी ऑन.